बाळांनो, आज या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला इच्छापूर्ती मंत्र देणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण ऐकून आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाळा, आम्हाला माहिती आहे तुझ्या मनात काय चालले आहे। तुला भविष्याची चिंता सतावत आहे। वर्तमानाचे प्रश्न सोडवताना तुझी दमछाक होत आहे। असं म्हणतात की नशिबापेक्षा जास्त आणि वेळेआधी कधी कोणाला काही मिळत नाही, ते अगदी बरोबर आहे। प्रत्येकाला नशिबापेक्षा जास्त कधीच मिळत नाही, योग्य वेळेआधी मिळत नाही। जे मिळायचे आहे ते त्या ठरलेल्या वेळेस मिळते। पण जर तू आमचा भक्त असशील तर आम्हाला तुझ्यासाठी अशक्य शक्य करायला आवडेल। जर आमच्याशी सहमत असशील तर आम्हाला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नकोस आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही। बाळा, हे आयुष्य आहे। इथे घडणारी प्रत्येक घटना ही आपल्या मनाप्रमाणे घडत नसते। इथल्या घटनांवर विधिलिखित कर्माचा पगडा असतो। सगळ्यांना समान नियम लागू आहेत। दुसऱ्याच्या आयुष्यातलं सुख बघून दुःखी होऊ नकोस, कारण त्या सुखामागे त्या माणसाने किती काही सोसलं असेल ते तुला माहीत नाही। मग त्या जन्मात असो की मागील कोणत्या जन्मात, दुःख आयुष्यात आलं तर लक्षात ठेव, आम्ही आहोत। जो आम्हाला जपतो त्याला आम्ही जपतो। तुझ्या प्रारब्धात काहीही असो, वाईट चांगले काहीही, ते बदलण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे हे विसरू नकोस। ते सामर्थ्य आम्ही तुला प्रदान करू। लवकरच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, निश्चिंत राहा। दुसऱ्याशी स्पर्धा करू नकोस, कारण पृथ्वीवर जरी प्रश्नपत्रिका सर्वांना समान असली तरी आयुष्याची प्रश्नपत्रिका प्रत्येकाची वेगळी असते। म्हणून दुसऱ्याला लागू झालेल्या गोष्टी तुला लागू होतील असं समजू नकोस। इथे प्रत्येकाला त्याची प्रश्नपत्रिका स्वतःहून सोडवायची आहे। आयुष्यात दुःख आलं तरी तोंड द्यायचे आहे आणि सुख आलं तरी ते अनुभवायचे आहे। सुख दुःखाचे चक्र चालू राहणार, स्थिर हो। दुःखात दुःखी आणि सुखात सुखी होऊ नकोस। दोन्ही वेळी स्थिर बुद्धी ठेव, म्हणजे सुख निरंतर टिकेल। राहिला प्रश्न इच्छांचा, अपूर्ण इच्छांचा, त्या सुद्धा पूर्ण होतील। नशिबापेक्षा जास्त कदाचित मिळेल आणि वेळेआधी सुद्धा मिळेल। त्यासाठी आम्ही एक कथा सांगतो, त्यावरून तुला कळेल आम्हाला काय सांगायचे आहे। तर कथा अशी आहे की एका गावात लोक एका विद्वान ऋषींना गावच्या लोकांना उपदेश करण्यासाठी बोलवतात। जेणेकरून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल। त्याप्रमाणे एक मुनी गावात येतात, सभेला जातात। सभेमध्ये 200 लोक आलेले असतात। ऋषी मुनींना सगळे लोक प्रणाम गुरुजी म्हणून अभिवादन करतात। गुरुजी लोकांसमोर बसतात पण काहीच बोलत नाहीत। ते फक्त निरीक्षण करतात आणि थोड्या वेळाने निघून जातात। हे बघून लोक चिडतात, रागवतात आणि घरी जातात। दुसऱ्या दिवशी पुन्हा सभा ठेवली जाते। यावेळी 150 लोक येतात। लोकांची संख्या घटते, पुन्हा तेच होते। गुरुजी येतात, बसतात, निघून जातात। पुन्हा लोक रागवतात
आणि घरी जातात. तिसऱ्या दिवशी 75 लोक सभेला येतात, पुन्हा तेच घडते. चौथ्या दिवशी 30 लोक सभेला येतात, पुन्हा तेच घडते. पाचव्या दिवशी 15 लोक सभेला येतात. यावेळी मात्र गुरुजी स्थान ग्रहण करतात आणि त्या 15 लोकांना उपदेश देतात. त्यांना जवळजवळ एक महिना चांगली शिकवण देतात, योग्य ते मार्गदर्शन करतात. एक दिवस गुरुजींना रस्त्यात एक गावकरी भेटतो आणि बोलतो, गुरुजी तुम्ही 200 लोक सभेला आल्यावर असे का वागलात? जवळजवळ 200 वरून 15 लोक उरले तेव्हा तुम्ही का शिकवण द्यायला सुरुवात केली? सगळे लोक किती रागवले होते आणि तुम्हाला शिवीगाळ करत होते. गुरुजी बोलले, पहिल्या दिवशी जास्त लोक होते, मी त्यांचे निरीक्षण करत होतो. रोज मी बघत होतो की लोकांची संख्या कमी होत चालली आहे. मला काही फरक पडला नाही, कारण जरी मी उपदेश द्यायला सुरुवात केली असती तरी लोक दिवसेंदिवस कमीच झाले असती आणि फालतूमध्ये ऊर्जा खर्च झाली असती. जे काही 15 लोक शेवटी उरले ते गंभीर होते, त्यांना माझ्याकडून मार्गदर्शन घेण्यात रस होता. बाकीचे लोक मात्र सभा कशी असते ते बघायला, टाइमपास करायला आले होते, म्हणून ते दिवसेंदिवस रागवून कमी होत गेले. त्यांना शिकण्यामध्ये रस नव्हता, त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. यावरून आपण काय शिकलो? की नियती किंवा नशीब तुमच्यावर तेव्हाच मेहरबान होते जेव्हा तुम्ही संयम ठेवता. त्या 15 लोकांनी संयम दाखवला, म्हणून त्यांना मौल्यवान असे ज्ञान मिळाले. यशस्वी होण्यासाठी किंवा अशक्यही शक्य करण्यासाठी बाळांनो संयम आणि सातत्य पाहिजे, तरच तुम्हाला जे हवंय ते नक्की मिळणार, मग भले ते तुमच्या नशिबात नसो. संयम वाढवावा लागतो, तो तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही सतत सराव करता, सातत्य ठेवता. बाळांनो तुम्हाला भविष्यात जे हवे आहे त्याची सुरुवात आतापासून करा. तुमच्या स्वप्नांसाठी आतापासून कष्ट प्रयत्न सुरू.